मधमाशांच्या आलात मेंढोरी तालुका आजरा येथील नानू ज्योतिबा कोकितकर वयवर्ष 80 हे वयोवृद्ध शेतकरी ठार झालेले आहेत. ते शेळी चारण्यासाठी गेले असता मधमाशांनी 6 शेळ्यांसह त्यांच्यावर हल्ला केला. मेंढोली येथील काळवाट नावाच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी ते गेले होते. नेहमीप्रमाणे आजऱ्याचा शुक्रवारी आठवडा बाजारा दिवशी ते घरी न येता शेतातच थांबले. आज सकाळी घरी न आल्यानं त्यांची शोधाशोध सुरू झाली. ते शेतातील घरात मृतावस्थेत आढळून आले. सकाळपर्यंत त्यांच्या मृतदेहा शेजारी मधमाशा घोंगावत होत्या. शेळ्याही बाजारा दिवशी घरी न येताच शेतातच थांबल्या. वयोवृद्ध शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं तसेच आईनं दिवाळीत असा प्रकार झाल्यानं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी आजरा.